First of all, welcome all of you and good afternoon. In this lecture, we will start our new subject, Commerce Part 2. Commerce Part 2, Service Sector, Semester 2, Unit 1, Concept of Service. Unit 1 madhe aplyala सर्विस जितक्या कॉन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला युनिट फर्स्ट मध्ये लर्न करायचे आहे. सो काय असेल बघा सिलेबस मी थोडक्यात सांगते. सर्विस सेक्टरचा कॉन्सेप्ट ऑफ सर्विस ज्यामध्ये वेगवेगळ्या सर्विसेस आहेत त्याचे टाइप्स आहेत, स्कोप आहेत, क्लासिफिकेशन आहेत, सर्विस मार्केटिंग मिक्स हे लर्न करायचे आहेत. देन युनिट 2 मध्ये रिटेलिंग म्हणजे काय, रिटेलिंग स्ट्रक्चर, ऑर्गनाइज स्ट्रक्चर, अनऑर्गनाइज स्ट्रक्चर, देन रिटेल फॉर्मैट डिटेल लर्न करायचं आहे एंड रिटेल सिनेरियो हे सुद्धा आपल्याला लर्न करायचं आहे युनिट 2 मध्ये. देन युनिट 3 मध्ये रिसेंट ट्रेड इन सर्विस सेक्टर. सो सध्याचा सर्विस सेक्टर काय आहे, त्यांचा ट्रेंड कसा चालू आहे हे आपल्याला लर्न करायचे आहे. आणि त्यामधले खूप छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही कॉन्सेप्ट, लार्ज आणि स्मॉल, त्यामध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग, ईआरपी, बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, नेटवर्किंग, अशा बऱ्याचशाच कॉन्सेप्ट आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये म्हणजेच रिसेंट ट्रेड इन सर्विस सेक्टर मध्ये लर्न करायचे आहे. आणि लास्ट लेक्चर जो सॉरी लास्ट युनिट म्हणजे जो सध्या फारच इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ते आहेत ई कॉमर्सशी रिलेटेड. सो ई कॉमर्स आपल्याला डिटेल लर्न करायचं आहे. इंट्रोडक्टरी पार्ट सगळा ई कॉमर्सचा असेल, ज्यामध्ये फीचर, फंक्शन, स्कोप, इम्पॉर्टन्स, लिमिटेशन आपल्याला ई कॉमर्स मध्ये लर्न करायचं आहे. देन टाइप्स ऑफ ई कॉमर्स आपल्याला डिटेल लर्न करायचं आहे, यामध्ये बेसिक आयडिया अँड मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कंझ्युमर अँड कंझ्युमर टू कंझ्युमर, जे तीन पार्ट आहेत किंवा तीन टाइप्स आहेत असं आपण म्हणू ई कॉमर्सचे, हे डिटेल लर्न करायचे आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रेझेंट स्टेटस काय आहे ई कॉमर्स इन इंडिया हे आपण काय करायचे आहेत लर्न करायचे आहे युनिट 4 मध्ये. सो आज आपण युनिट 1 ला स्टार्ट करणार आहोत कॉन्सेप्ट ऑफ सर्विस. सो क्वेश्चन वाईज आपण लर्न करणार आहोत फर्स्ट युनिट मध्ये. क्वेश्चन फर्स्ट आपण घेणार आहोत, व्हॉट इज सर्विस, एक्सप्लेन इट्स फीचर. सो सर्विस म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आता सर्विस जी कशी आहे, इनटँजिबल इन नेचर, वी कॅनॉट सी, वी कॅनॉट टच, बट वी फील दॅट. आपण फक्त काय करतो, सर्विसेस फील करतो आणि त्याचा यूज करतो. वी आर सॅटिस्फाईड फ्रॉम युझिंग सच अ टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. सो द सर्व्हिस इंडस्ट्री इज वन ऑफ द लार्जेस्ट अँड फास्टर ग्रोईंग सेक्टर इन द ग्लोबल मार्केट. जसं की आपल्याला माहितीये सर्व्हिसेस हे फक्त एकच आहे का, कोणती नाही, तर सर्व्हिसेस मध्ये बरेचसे टाइप आहेत. आणि सध्या काय आहे तर हे सर्व्हिस सेक्टर इट्स व्हेरी लार्जेस्ट अँड फास्टर ग्रोईंग सेक्टर इन द ग्लोबल मार्केट. फॉर मोस्ट ऑफ द कंट्री अराउंड द वर्ल्ड सर्विस आर द लार्जेस्ट पार्ट ऑफ देअर इकॉनॉमी. म्हणजे जसं की म्हटलं जातं इकॉनॉमिक वरती इम्पॅक्ट करणारे बरेच फॅक्टर आहेत आणि त्यामधला जास्त इन्फ्लुएन्स करणारा कोणता फॅक्टर असेल तर तो असणार आहे सर्व्हिसेसचा. बिकॉज इन सर्व्हिस देर आर व्हेरियस सर्व्हिस सेक्टर ऑर व्हेरियस पार्ट ऑफ सर्व्हिसेस आर इन्क्लुडिंग अंडर सर्व्हिसेस. It is a vital component of the Indian economy as well. So this sector cover a wide range of activity. मग actually आपण जे म्हणतो की सर्व्हिस सेक्टर मध्ये अरे बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, मग त्या कोणत्या आहेत हे सेकंड मध्ये सांगितले आहे. The service sector cover a wide range of activity such as trade. ट्रेड शी रिलेटेड ज्या थिंग्स आहेत ह्या सगळ्या सर्व्हिसेसचे इन्क्लूड असतात. ट्रान्सपोर्टेशन, हॉटेल अँड रेस्टॉरंट, स्टोरेज अँड कम्युनिकेशन, टुरिझम, फायनान्सिंग, रिअल स्टेट, हेल्थ, बिझनेस सर्व्हिसेस, कम्युनिटी, सोशल,
पर्सनल सर्विसेस एंड सो ऑन. ओके, सो ह्या ज्या काही सर्विस सेक्टर आहेत, ह्या प्रत्येक सर्विस सेक्टरचं एक वेगळं टेन्शन असतं, ते म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जसं की आपण आतापर्यंत लर्न केलेलं आहे, द बेसिक पर्पज ऑर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस इज काय असतो बरं, किंवा काय आहे प्रत्येक बिझनेसचा जो कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे, त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनचं इंटेन्शन फर्स्ट असतं कस्टमर मेक अ प्रॉफिट, प्रॉफिट मिळवणे. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड दे सोशल वेलफेअर. लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीचं बेसिक तीन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, ज्यामध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह असतं मॅक्झिमम प्रॉफिट, सेकंड असेल कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड थर्ड असणार आहे सोशल वेलफेअर. इज इट क्लिअर? यस मॅम. कमर्शियल बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह आणि सर्व्हिस सेक्टरचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात. आता मी जे तीन सांगितले फक्त सिक्वेन्स मध्ये फरक आहे. कमर्शियल सेक्टरचे ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मॅक्झिमायझेशनला ते पहिले इम्पॉर्टन्स देते, कस्टमर सॅटिस्फॅक्शनला देतातच पण सेकंड असतात. आणि ऍज युजल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनी जे इम्पॉर्टन्स देते थर्ड ऑब्जेक्टिव्ह हे सोशल वेलफेअर पब्लिक इंटरेस्ट हे थर्ड ऑब्जेक्टिव्ह असतं. देन आपण आलो तर आपण सर्व्हिस सेक्टरकडे. सर्व्हिस सेक्टरचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, लक्षात ठेवा. ओके, सो द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिस सेक्टर इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन मेक अ प्रॉफिट अँड ऍज युजल थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज अ सोशल वेलफेअर. फक्त मायनर चेंजेस असतो पण यामुळे बराच इम्पॅक्ट तुमच्या प्रॉफिटॅबिलिटीवरती झालेला बघायला. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर. देन मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सर्व्हिसेस. अ सर्व्हिस इज अन ऍक्ट ऑर परफॉर्मन्स ऑफर्ड बाय वन पार्टी टू अनादर. सर्व्हिस म्हणजे काय? सर्व्हिस लाईक अ परफॉर्मन्स. सर्व्हिस एक काय आहे? एक परफॉर्मन्स आहे जो एक पार्टी दुसऱ्या पार्टीला ऑफर करते. इट इज अन ऍक्शन ऑफ डुईंग समथिंग फॉर समवन. म्हणजे आपण एका पार्टीसाठी दुसऱ्या पार्टीने काहीतरी ऍक्टिव्हिटी करणे, काहीतरी परफॉर्म करणे, ह्या ऍक्टिव्हिटीला सुद्धा आपण सर्व्हिस असं म्हटलेलं आहे. इट इज द टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी दॅट इज इनटँजिबल, इट इज नॉट स्टोर अँड डज नॉट रिझल्ट इन ओनरशिप. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पहिली गोष्ट, सर्व्हिस काय आहे? सर्व्हिस इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक हा पण मला वाटते प्रत्येक फीचर मधला पॉइंट असतो बघा. बिझनेस इज अ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, मार्केटिंग इज अ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. मग इकॉनॉमिक म्हणजे काय सांगा बरं? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी? सांगता येईल का? आर्थिक रिलेटेड टू मनी. राईट, लक्षात ठेवा, कोणत्याही ऍक्टिव्हिटीला जेव्हा आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतो तेव्हा काय असणार आहे? दीज ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू मनी ऑर मनीज वर्थ. ज्या ऍक्टिव्हिटी मनीशी रिलेटेड आहे किंवा मनीची वर्थ रिलेटेड आहे त्या ऍक्टिव्हिटीला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. आणि काही ऍक्टिव्हिटी ह्या नॉन इकॉनॉमिक असतात, दॅट मीन्स दिस ऍक्टिव्हिटी इज नॉट रिलेटेड टू मनी ऑर मनीज वर्थ. सो सर्व्हिस इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, राईट? सो इट क्रिएट, इट इज द टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी दॅट इज इनटँजिबल. इनटँजिबल म्हणजे आपण काय म्हणतो? इनटँजिबलचं मिनिंग काय सांगा बरं? Cannot see and touch. Cannot be touched. Right. Service is an intangible activity because we cannot be see or cannot be touch. म्हणजे आपण कोणतीही सर्व्हिसेस जी प्रोव्हाइड करतो त्या सर्व्हिसेसला आपण बघू नाही शकत, बट वी कॅन फील. आपण ती काय करू शकतो? फील करू शकतो. वी कॅन यूज, ते आपण यूज करतो. सो इट नॉट स्टोर अँड डज नॉट रिझल्ट इन ओनरशिप. म्हणजे आता सपोज मी एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर, राईट? मी आता तुम्हाला लेक्चर देते. म्हणजे असं कोणतंही स्टुडंट सांगू नाही शकत की अरे मी हे लेक्चर ना काय करणार आहे, स्टोअर करणार आहे, किंवा ह्या लेक्चरसाठी मी एकटाच ओनर असेल,
असं नाही म्हणजेच काय इट इट नॉट स्टोअर्ड अँड डज नॉट रिझल्ट इन ओनरशिप म्हणजे पर्टिक्युलर सर्व्हिसचा कोणीही ओनर नसतो किंवा कोणताही पर्सन ती सर्व्हिसेस स्टोअर नाही करू शकत इट क्रिएट व्हॅल्यू अँड प्रोव्हाइड्स बेनिफिट्स फॉर कस्टमर ऍट अ स्पेसिफिक टाइम अँड प्लेस म्हणजे ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेसचा बेनिफिट आपण स्पेसिफिक टाइम साठी घेतो आणि स्पेसिफिक प्लेस साठी घेतो फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल देऊ शकतो ट्रॅव्हलिंगचं ट्रॅव्हलिंगची जेव्हा आपण फॅसिलिटी घेतो तेव्हा ते स्पेसिफिक टाइम साठी असणार आहे आणि स्पेसिफिक प्लेस साठी असू शकते सो सम ऑफ द डेफिनेशन ऑफ सर्व्हिस सेक्टर आर एज गिवन अंडर सो सर्व्हिस आर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी दॅट क्रिएट व्हॅल्यू अँड प्रोव्हाइड बेनिफिट फॉर कस्टमर ऍट स्पेसिफिक टाइम अँड प्लेस ऍज द रिझल्ट ऑफ ब्रिंगिंग अबाउट अ डिझायर्ड चेंज इन or on behalf of the recipient of the service. The next definition is a service is an act or performance that one party can offer the another party. He Philip Kotler's definition far famous hai, huh? Second part madhe dili. A service is an act or performance that one party can offer to another that is essentially intangible and does not result in the ownership of anything its production may or may not be tied to a physical product म्हणजे इथे तुम्हाला कोणतेही फिजिकल प्रोडक्ट बघायला मिळणार नाही सो दिस इज द इनटेंजिबल इज इट क्लियर इज इट क्लियर डेफिनेशन ओके सो नाउ वी स्टार्ट डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्व्हिसेस सो जे आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे हेच पॉइंट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक मध्ये लर्न करायचे आहे डिटेल वन बाय वन फर्स्ट इज इंटेंजिबल सर्व्हिस आर इंटेंजिबल इन नेचर दे डू नॉट हॅव मटेरियल फॉर्म म्हणजे आपण कोणतीही सर्व्हिसेस मटेरियल फॉर्म मध्ये स्टोअर नाही करू शकत सर्व्हिस आर ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय द प्रोव्हायडर जो सर्व्हिस परफॉर्म कोण करणार आहे जो प्रोव्हायडर आहे जो सर्व आहे तोच काय करेल सर्व्हिस ऍक्टिव्हिटी परफॉर्म करेल अँड लाईक फिजिकल प्रोडक्ट दे कॅनॉट बी सी टेस्टेड फेल हिअर ऑर स्मेल इन अदर वर्ड दे डू नॉट हॅव मटेरियल फॉर्म दे आर ऍबस्ट्रॅक्ट इन दी नेचर सिम्पल सांगायचं इंटेंजिबिलिटी मध्ये काय येईल सर्व्हिस आर इंटेंजिबल इन नेचर दे डू नॉट हॅव मटेरियल फॉर्म किंवा सर्व्हिस आर इंटेंजिबल इन नेचर बिकॉज सेंटेन्स कंटिन्यू केला तरी चालेल बिकॉज सर्व्हिस वी कॅनॉट बी सी वी कॅनॉट बी टच दॅट मीन्स सर्व्हिस इज इंटेंजिबल इन नेचर सेकंड पॉइंट पेरिसेबिलिटी सर्व्हिस आर हायली पेरिसेबल दिस कॅनॉट बी स्टोअर फॉर फ्युचर सेल म्हणजे आपण कोणतीही सर्व्हिसेस ही फ्युचर सेलसाठी स्टोअर नाही करू शकत For instance, while traveling by train, coach or air, the service will last only till the duration of the journey. In other words, service is developed and used almost simultaneously. Je suppose ata ite chhan example dilela ahe traveling cha. Jeva apan traveling karto tevha train madhe jo coach asto, ji air ahe, tyacha use apan kadhi paryant karu shakto duration of journey. एवढा जो पिरियड आहे तोपर्यंत आपण त्याचा काय करू शकतो यूज करू शकतो इन अदर वर्ड सर्व्हिस इज डेव्हलप अँड यूज ऑलमोस्ट सायमल्टेनियसली तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करताय तेव्हा त्या सीटचा एअरचा यूज हा कोण करणार आहे नेक्स्ट कंझ्युमर आहे नेक्स्ट पॅसेंजर आहे तो करेल म्हणजेच काय तर सर्व्हिस इज अ पेरिसेबल इन नेचर इज इट क्लिअर पॉइंट नंबर फर्स्ट पॉइंट नंबर टू यस मॅम Yes, ma'am. Good. Then, inseparability. Service cannot be separated from the service provider. म्हणजे असं आपण म्हटलं की एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर मी म्हटलं चला आज मी नाही लेक्चर घेते आज तुमच्यामधला एक स्टुडंट काय करेल लेक्चर घेईल सो सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा सर्व्हिसेस सर्व्हिस कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम सर्व्हिस प्रोव्हायडर
सर्विस प्रोवाइडर पासून सर्विसेस हे आपण सेपरेट नाही करू शकत. किंवा जरी झालीच, म्हणजे आपण आता एक्झाम्पल जसं घेतलं आहे की कशी आहे त्याचा इम्पॅक्ट हा कसा आहे डिफरंट असू शकेल, किंवा त्याचं मेजर हे डिफरंट असू शकेल, दॅट इज वाय. सो अनलाईक फिजिकल गुड्स विच आर सोल्ड अवे फ्रॉम द प्लेस ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम द सेलर ऑफ द सर्व्हिसेस. म्हणजे जसं मॅन्युफॅक्चरिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे, मॅन्युफॅक्चरर काय करतो त्याचे गुड्स वन पर्सन टू अनदर पर्सन सेल करेल, पण सर्व्हिसेस सेल करेल का? मी आता तुमच्या एका स्टुडंटला सांगितलं, अरे हा मी माझी सर्व्हिस आज तुला सेल करेल, तू तुमच्या क्लासला सेल कर, असं करू शकतो का आपण? नाही. म्हणजे सर्व्हिस कशी आहे तर इनसेपरेबिलिटी इन नेचर. दस द सर्व्हिस प्रोव्हायडर बिकेम अन इंटिग्रल पार्ट ऑफ द सर्व्हिसेस. फॉर इन्स्टन्स हेअर ड्रेसेस हॅज टू बी अवेलेबल टू परफॉर्म हेअर कट, अ डॉक्टर टू बी परफॉर्म ऑपरेशन ऑफ द पेशंट अँड सो ऑन. म्हणजे पर्टिक्युलर सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हिसेस तुम्ही सेपरेट करू शकत नाही. आता इथे जे एक्झाम्पल दिलेले आहेत लाईक अ व्हेरी गुड, डॉक्टरची सर्व्हिसेस काय आहे पेशंट हँडल करणे, डॉक्टर टीच करेल का? टीच पण करतात खाली ते डॉक्टर, नो प्रॉब्लेम. सो हेअर ड्रेसेस हॅज टू अवेलेबल टू परफॉर्म हेअर कट. सो दिस इज द इनसेपरेबिलिटी. नेक्स्ट हेटरोजिनिटी अँड व्हेरिएबिलिटी. सर्व्हिसेस आर हायली व्हेरिएबल इन नेचर. सर्व्हिस परफॉर्मन्स मे डिफरंट फ्रॉम वन सर्व्हिस प्रोव्हायडर टू द अदर. हेटरोजिनिटी म्हणजे जसं आपण म्हणतो की सर्व्हिस प्रोव्हायडर हे प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरची जे टेक्निक्स आहेत त्या सेम असतात असं नाही. दॅट मीन्स सर्व्हिसेस आर हायली व्हेरिएबल, त्यामध्ये आपल्याला व्हरायटी बघायला मिळतात बघा सर्व्हिसेसमध्ये. सर्व्हिस परफॉर्मन्स मे डिफरंट फ्रॉम वन सर्व्हिस प्रोव्हायडर टू दी अनादर. म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल आपण इंट्रोमध्ये बघितलेलं आहे हॉटेल रेस्टॉरंट, दिस इज द पार्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर. म्हणजे एका हॉटेलमध्ये गेलो तर आपण जे फूड घेतलं त्याची टेस्ट ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण सेम असणार आहे का? ओ नक्कीच नाहीये, राईट. म्हणजेच काय सांगायचं आहे इथे, सर्व्हिस आर हायली व्हेरिएबल नेचर, म्हणजे व्हरायटी बघायला मिळतील आपल्याला सर्व्हिसेसमध्ये. अँड सर्व्हिस परफॉर्मन्स मे डिफरंट फ्रॉम द सर्व्हिस प्रोव्हायडर टू सर्व्हिस प्रोव्हायडर टू अनादर. इट इज डिफिकल्ट टू एक्झॅक्टली रिपीट द सर्व्हिस इवन बाय द सेम सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे तुम्ही कुठेही कॉपी पेस्ट सर्व्हिस झालेली बघायला तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे एक्झॅक्टली रिपीट सर्व्हिस ही असू शकत नाहीये सर्व्हिस सेक्टरमध्ये. व्हाईल प्रोडक्ट कॅन बी पास प्रोड्यूस अँड मेड होमोजिनियस, द सेम इज नॉट ट्रू ऑफ सर्व्हिस. आणि जी सेम ऍज इट इज सर्व्हिस असते तिला तुम्ही सर्व्हिस नाही म्हणू शकत, लाईक ते प्रोडक्ट असेल भारतात. फॉर एक्झाम्पल ऑल बर्गर ऑफ द पर्टिक्युलर फ्लेवर ऍट मॅकडोनाल्ड आर ऑलमोस्ट आयडेंटिकली, हाउ एव्हर द सेम इज नॉट ट्रू ऑफ द सर्व्हिस रेंडर्ड बाय द सेम काउंटर स्टाफ कन्सिक्वेंटली ऑफ टू कन्झ्युमर. म्हणजे जसं की सांगितलं प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सर्व्हिस ही डिफरंट आहे. तर तुम्ही म्हणाल की रेस्टॉरंट सुद्धा सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात, मग इथे मॅकडोनाल्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे, बर्गरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, हे बर्गरचं स्ट्रक्चर दिसायला ते तसं असेल पण टेस्ट सेम असते का प्रत्येक ठिकाणी? नाही. किंवा कन्झ्युमर टू कन्झ्युमर टेस्ट तुम्ही सेमच प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सेम असेल असं नाही. दॅट इज वाय. इज इट क्लिअर? थ्री ऑर फोर्थ? यस मॅम. थ्री ऑर फोर्थ पॉइंट क्लिअर झाला? ओके. यस मॅम. देन लॅक ऑफ ओनरशिप इन द सेल ऑफ गुड्स. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ प्रोसेस द गुड्स आर ट्रान्सफर इन नेम ऑफ द बायर अँड ही बिकेम द ओनर ऑफ द गुड्स. पहिल्यांदा एक्झाम्पल दिलेलं आहे गुड्सचं. गुड्सच्या बाबतीत कसं होतं की गुड्स वन पर्सन टू अनदर पर्सन कडे सेल झाल्यानंतर त्याची ओनरशिप सुद्धा चेंज होते.
ये जो बाय करे त्याची ओनरशिप होते. बट इन द केस ऑफ सर्विस इट इज नॉट सो. म्हणजे सर्व्हिस सेक्टर मध्ये असं नाहीये किंवा सर्व्हिसेस मध्ये असं नाहीये, मी जर एखादी सर्व्हिसेस तुम्हाला पास करते तर तुम्ही त्याचे ओनर नाही होऊ शकत. द युजर्स हॅव ओनली अँड असेस टू सर्व्हिस, दे कॅन नॉट ओन द सर्व्हिसेस. सो जस्ट ते काय होणार आहेत, असेसर होते, ते ओनर होऊ शकत नाही. एखादा एक्झाम्पल द्या बरं, मग याच्याशी रिलेटेड तुम्हाला येते का बघू. एक्झाम्पल देता येईल का? लॅक ऑफ ओनरशिप, म्हणजे आपण ती सर्व्हिसेस असेस करतोय फक्त, बट त्याचे ओनर नाही होऊ शकत. याच्या पुढचे एक्झाम्पल तुम्ही द्या फटाफट. सर्व्हिस सेक्टर मध्ये फार असं काही नाही, इट्स व्हेरी कॉमन थिंग. एक्झाम्पल नाही सांगता येणार आहे. लॅक ऑफ ओनरशिप म्हणजे जसं आपण सांगितलं, गुड्स मध्ये ओनरशिप ही ट्रान्सफर होते. जेव्हा आपण एखादी वस्तू बाय करतो, वी आर ओनर फ्रॉम पर्टिक्युलर गुड्स. बट सर्व्हिसेस मध्ये काय होतं, वी जस्ट असेस अ पर्टिक्युलर सर्व्हिसेस, दे कॅन नॉट बी ओन द सर्व्हिसेस. म्हणजे जसं आता आपण हॉटेलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, रेस्टॉरंटचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण तिथे जाऊन फूड इट करू शकतो, पण त्या रेस्टॉरंटचे आपण ओनर होऊ शकतो का? किंवा जे स्किल आहे त्याचं, त्याचे ओनर होऊ शकतो का आपण, मेकिंग स्किल जे आहे? नाही. सो म्हणजे सर्व्हिस सेक्टर मध्ये काय सांगायचं आहे, सर्व्हिसेस मध्ये लॅक ऑफ ओनरशिप. नेक्स्ट पॉइंट इज द सायमल्टेनियस प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑफ सर्व्हिस सेक्टर, वेदर गुड्स आर प्रोड्यूस फर्स्ट अँड देन सोल्ड. सर्व्हिस आर प्रोड्यूस अँड कन्झ्युम सायमल्टेनियसली. लक्षात ठेवा, सर्व्हिस तुम्ही आधी प्रोड्यूस करून स्टोअर नाही करू शकत. सर्व्हिस प्रोड्यूस अँड कन्झ्युम सायमल्टेनियसली, ऍट द सेम टाइम प्रोसेस ही चालू होते. देन नेक्स्ट इज टाइप्स ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस कुड बी कोर सर्व्हिस और सप्लिमेंटरी सर्व्हिस. कोर सर्व्हिस इज द सर्व्हिस दॅट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द ट्रान्झॅक्शन. जी सर्व्हिस ही कशी असते, कोर सर्व्हिस असते. सो जी मेन म्हणतो लाईक अ कोर सर्व्हिस और सप्लिमेंटरी सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल, हेअर कट और द सर्व्हिस ऑफ लॉयर और टीचर, म्हणजे त्यांच्याकडे त्याच्याशी रिलेटेड पर्टिक्युलर काय असणार आहे तर स्किल असणार आहे. सो दिस इज द कोर सर्व्हिस आपण याला म्हणू शकतो. लक्षात आलं? इज इट क्लियर? यस मॅम. ओके, यस मॅम. अँड लास्ट पॉइंट इज डिफिकल्टी इन व्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिस. Valuation is easy in case of tangible goods. However, it is difficult to evaluate the cost of certain services. This service we cannot measure a proper way. म्हणजे एखादी सर्व्हिस तुम्ही किती सप्लाय केलेली आहे, किती कंझ्युम केलेली आहे, वी कॅनॉट मेजर ऍक्युरेटली. जर तेच जर टँजिबल प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट किती सेल झालेला आहे हे आपण मेजर करू शकतो, पण सर्व्हिसचं व्हॅल्युएशन होऊ शकत नाही किंवा आपण ती मेजर करू शकत नाही. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? यस मॅम. आपण कोणते पॉइंट बघितले बघा, शॉर्ट मध्ये रिपीट करू. फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सर्व्हिसेस, देन मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिसेस इज इनटँजिबल नेचर बिकॉज वी कॅनॉट बी सी, वी कॅनॉट बी टच. पेरिसिएबल बिकॉज सर्व्हिस वी कॅनॉट बी स्टोअर फॉर अ फ्युचर सेल, राईट? Then inseparability, that means service cannot be separated from the service provider. Heterogeneity means service are highly
व्हेरिएबल म्हणजे आपल्याला सर्व्हिस या व्हरायटी मध्ये बघायला मिळतात. सेम सर्व्हिसेस आपल्याला टू डिफरंट पर्सन कडे बघायला मिळणार नाही. सो हेट्रोजिनिटी. देन लॅक ऑफ ओनरशिप, आपण सर्व्हिस स्टोअर नाही करू शकत, सो ओनरशिप आपल्याला बघायला मिळेल. अँड सायमल्टेनियस प्रोडक्शन अँड कन्झम्पशन, सर्व्हिस आपण स्टोअर नाही करू शकत, सो जेव्हा आपण सर्व्हिस प्रोड्यूस करू तेव्हाच ती काय करू शकतो, कन्झ्युम करू शकतो. अँड टाइप्स ऑफ सर्व्हिसेस म्हणजे प्रत्येकाकडे स्किल हे वेगळं असेल. मग हेअर कटचं एक्झाम्पल दिलेलं आहे, लॉयरचं आहे, टीचरचं आहे, टीचर टीच करेल, लॉयर लॉयरचं वर्क करेल, हेअर कटर हेअर कटरचं वर्क करेल. देन डिफरंट डिफिकल्टी इन व्हॅल्युएशन बिकॉज वी कॅन नॉट बी मेजर ॲक्युरेटली लाईक अ सर्व्हिस परफॉर्मन्स. सो डिफिकल्टी इन व्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिसेस. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक यू. अटेंडन्स फिलअप केली आहे का सगळ्यांनी? यस मॅम. मॅडम अटेंडन्स शीट मला मिळाली नाही. एक मिनिट, लिंक परत चेंज करते. ज्यांनी अजून फिलअप केलेली नाही आहे त्यांनी फिलअप करा, मी सेंड केली. थँक्यू.